तर आज आपण पाहणार आहोत विदाउट ईस्ट एकदम परफेक्ट असे डोनट्स। तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये घेत आहे 2 कप मैदा, 1/2 कप पिठी साखर, 1/2 छोटा चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। 1/2 चमचा मीठ आणि 3 मोठे चमचे दही यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1 मोठा चमचा भरून तेल आणि हे सर्व छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी यामध्ये टाकून घेत आहे रूम टेम्परेचरवरचं 1/4 कप दूध आणि हे सर्व पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। चपातीला जसं आपण पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। गरज असेल तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर 2 चमचे पाणी यामध्ये टाकून मी हे पीठ मळून घेतले आहे। तर हे पीठ झाकून 1/2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण चॉकलेट मेल्ट करून घेऊया। तर त्यासाठी या इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतले आहे, तर तुम्ही याऐवजी इथे कॅडबरी देखील घेऊ शकता। तर गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळत ठेवले आहे आणि त्यावरती हे बाउल ठेवून आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे। चॉकलेट मेल्ट झाल्यावर मी यामध्ये टाकून घेत आहे 2 चमचे दूध आणि परत हे सर्व मिक्स करत राहायचं आहे। तर आपलं चॉकलेट छान मेल्ट झालं आहे आणि आता हे काढून घेऊया आणि डोनट्स बनवूया। तर हे पीठ परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याचा एक गोळा तयार करून हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर जाडसर अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे आणि मी एका वाटीने हे कट करून घेत आहे डोनट। तर मध्ये देखील इथे एक होल पाडून घ्यायचा आहे। तर तुम्ही एका छोट्या झाकणाने किंवा कशानेही करू शकता। तर मी इथे नोझलनी कट करून घेतला आहे। तर हा परफेक्ट आपला डोनट तयार आहे। तर अशाच प्रकारे बाकी सर्व मी तयार करून घेते। तर गॅसवरती मी कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेतले आहे आणि आता आपण हे डोनट तळवून घेऊया। लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे डोनट तळवून घ्यायचे आहेत। दोन ते 3 मिनिट लागतात हे डोनट छान गोल्डन ब्राउन व्हायला। तर अशाच प्रकारे मी बाकी सर्व डोनट तळवून घेते। आणि आता आपण डोनट चॉकलेटमध्ये डीप करून घेऊया। तर अशा प्रकारे हे चॉकलेटमध्ये डीप करून घ्यायचे आहे। तुम्ही हे असेच खाऊ शकता। तर मी इथे डेकोरेशनसाठी काजू बदाम आणि पिस्ता असे बारीक कट करून घेतले आहेत आणि ते यावरती टाकून घेत आहे। त्याचबरोबर काही शुगर बॉल्स यावरती टाकून घेत आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा।